तो त्या शिवाजी राजाला रोखू शकल. आम्हाला बाजी प्रभू देशपांडे हवाय. मग तर चलाच गडावर. रानामध्ये सांड लई मज. हर हर महादेव. आता हा शो पुण्यामध्ये पुन्हा एकदा सुरू झाला आहे. दिवाळीमध्ये याचं स्क्रीनिंग सुरू झालं. दिवाळीमध्ये हा पिक्चर रिलीज करण्यात आला होता. मात्र हा पिक्चर आता वादाच्या भोऱ्यात सापडला होता. मध्यंतरी संभाजी महाराज यांनी देखील हा चित्रपट बंद करावा, या चित्रपटामध्ये काही वादग्रस्त वक्तव्य दृश्य असल्याने हा चित्रपट दाखवू नये असं आवाहन केलं होतं. काल ठाण्यातही जितेंद्र आव्हाड यांनी ह्या शो बंद पाडले होते. मात्र पुण्यामध्ये आज मनसेने हा शो सुरू करा, याच्यामध्ये महाराजांचा इतिहास दाखवलेला आहे. त्यात गैर असं काही नाही. एवढंच नाही तर राज ठाकरेंचा आवाज देखील या चित्रपटाला आहे. त्याच्यामुळे जर कोणी चित्रपट बंद पडत असेल तर त्याची मनसे स्टाईलने खबरदारी घेतली जाईल. पुण्यातील लोकांनी हा चित्रपट पाहण्यासाठी जरूर यावं. मनसे त्यांची काळजी घेईल असं यावेळेस मनसेकडून सांगण्यात आलं आहे. ऐका, हे महाराष्ट्र मनसेना आदरणीय राजसाहेब ठाकरेंना कोण विरोध करत असेल तर महाराष्ट्र मनसेना हे ऐकणार नाही. एक दुसरं, आदरणीय राजसाहेब ठाकरेंचा आवाज येत दिला म्हणून या चित्रपटाला विरोध करायचा ते बी सहन केलं जातं. तिसरं, नागरिकांना जे प्रेक्षक सभागृहात येतात आणि सिनेमा पाहतात आहे त्यांना तुम्ही येऊन मारणार असाल, दादागिरी करणार असाल तर महाराष्ट्र विमानसेना त्यांच्या संरक्षणासाठी थिएटरमध्ये सगळ्या ठिकाणी हा शो आता सुरू झालेला आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी शो बंद असेल त्या त्या ठिकाणी आमचे आदरणीय शहराध्यक्ष साईनाथ बाबर असतील, चित्रपट सेनेचे परदेशी असतील, ही सर्व मंडळी त्या त्या ठिकाणी जाऊन शहरातील सर्व पदाधिकारी घेऊन जाऊन आम्ही त्या ठिकाणी शो सुरू करणार. 100% संरक्षण देणार. महाराष्ट्र सैनिक महाराष्ट्रभर जिथे इथं लागेल त्या त्या ठिकाणी आम्ही त्यांना काही संरक्षण. लोक आसपासनं लोक येतील, 100% बघायला येतील. कारण आज बुधवार आहे, गुरुवार शुक्रवार शनिवार नेहमी शो चालत असतात इव्हिटीला, तर आजपासून लोक यायला सुरुवात होतील. लोकांना एक सगळं चुकेल की बाबा महाराष्ट्र विमान सेनेचे पदाधिकारी संरक्षणासाठी आपल्यासाठी उभे आहेत, त्यामुळे 100% लोक या ठिकाणी येतील. चित्रपट बंद करण्याचं जे काय पाप काही संघटनांकडून काही राजकीय पक्षांकडनं होतं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्रपट बंद पाडणं याच्यासारखं दुसरं मोठं पाप कोणतंच नाही. आदरणीय हिंदुजननायक राजसाहेब ठाकरे यांनी या चित्रपटाला आवाज दिलाय, म्हणून जर कोणी हा चित्रपट बंद पाडण्याचा प्रयत्न करणार असेल तर मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना खळक अटॅक केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याची सुरुवात कालपासून झाली आणि त्याच्या माध्यमातून महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरला आणि त्या महाराष्ट्र सैनिकांनी जे काही केलंय ते तुम्ही सगळे बघतातच आहे. एकदम साधा विषय आहे. आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा आवाज आहे, म्हणून या चित्रपटाला जर तुम्ही विरोध करणार असाल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसेच्या पद्धतीने रस्त्यावर उतरणार आणि मग ते जे काय होईल त्याची जबाबदारी शासनाची.